नमस्कार लेडी स्पेशलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत संकष्टी चतुर्थीनिमित्त बप्पांच्या प्रसादासाठी बप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण त्याच्यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया तर कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे तूप छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे खसखस घालायचे आहे आणि ही खसखस जी आहे ती भाजून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनिटे या तुपामध्ये भाजून घ्यायची तर खसखस ही छान अशी भाजलेली आहे त्याच्यामध्ये एक बाऊल किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे आणि हे जे खोबरं आहे ते या तुपामध्ये एक तीन ते पाच मिनिटे परतून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवायचा आहे आणि हे खोबरं थोडंसं लालसर असं होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहून हे खोबरं जे आहे ते आपल्याला परतायचं आहे तर हळूहळू खोबरंही छान असं परतू लागलेलं आहे त्याला रंगही छान येऊ लागलेला आहे आपलं खोबरंही छान असं परतून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये पाऊन बाऊल किसलेला गूळ घालायचा आहे आणि हा गूळही या किसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपण हे सारण जसजसं परतू तसं तस जो किसलेला गूळ आहे तो विरघळू लागतो आणि त्याला सुटणाऱ्या पाण्यामध्ये आपलं जे ओलं खोबरं आहे ते शिजलं जातं तुम्ही बघू शकता जसजसं आपण परतू तसतसा गूळ मऊ होत जातो तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याची मिक्सरमध्ये पावडर बनवलेली आहे ती घातलेली आहे जर आपण काप घातले ते दाता खाली कचकच लागतात त्याच्यासाठी मी मिक्सरमध्ये पावडर बनवलेली आहे आणि ती पावडर घातलेली आहे पाव चमचा सुंठ पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर घातलेली आहे आणि या दोन्हीही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे सारण आहे ते आपल्याला व्यवस्थित मंद गॅसवर पर परतून घ्यायचं आहे तर सारणही छान असं आपलं परतत आलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याला जे सुटलेलं पाणी होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि थोडेसे मनुके घातलेले आहेत आणि एक दोन मिनिटे फक्त हे सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर छान असं आपलं उकडीच्या मोदकांसाठी लागणारं खमंग असं सारण तयार झालेलं आहे सारणाचा वासही छान असा सुटलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त सारण जसं हवं असतं तसं तयार झालेलं आहे आता उकड काढण्यासाठी एका कढईमध्ये दोन बाऊल पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे पाणी जे आहे ते आपल्याला उकळवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे या पाण्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तुपामुळे काय होतं तर एक मोदकांना जी आहे चकाकी येते तर पाणीही छान असं उकळू लागलेलं आहे तर आता उकळलेल्या पाण्यामध्ये आपण एक बाऊल उकडीच्या मोदकांसाठी जे तांदळाचं पीठ असतं ते घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित या पाण्यामध्ये उकळलेल्या मिक्स करायचं आहे आणि एक दोन मिनिटे आपण हे गॅसवरती फक्त थोडंसं गरम करून घेणार आहोत एक दोन मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ उकड काढण्यासाठी आपण एक आठ ते दहा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत एक आठ ते दहा मिनिटानंतर आपण एक जे पीठ आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे या पिठाला छान अशी उकडी बसलेली आहे आणि आता हे जे पीठ आहे ते आपण हाताच्या साह्याने मळून व्यवस्थित मौसूद असं करून घ्यायचं आहे थोडंसं पीठ गरम असतानाच हे थो मळून घ्यायचं आहे आणि मळून झाल्यानंतर त्याला थोडासा तुपाचा हात लावायचा आहे तर मस्त असं आपलं मोदकांसाठी लागणारं उकडीचं तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे तुपामध्ये थोडंसं मळून घ्यायचं आहे तर मस्त आपल्या उकडीच्या मोदकांचं पीठ तयार झालेलं आहे औसुद असं हा मोदका चा साचा आहे हा बाजारामध्ये सहज उपलब्ध असतो हो। तर या साच्यामध्ये अगोदर थोडंसं तुपाचं बोट लावायचं आणि त्याच्यामध्ये हे जे आपण उकळीचं पीठ बनवलेलं आहे ते अशा पद्धतीने त्याला लावून घ्यायचं आहे आणि मध्ये गोलाकार असा खड्डा बनवायचा आणि त्याच्यामध्ये आपण जे सारण बनवलेलं आहे ते भरायचं आणि अशा पद्धतीने ते बंद करायचं तर अशा पद्धतीने आपण हा जो मोदक आहे तो बनवून घ्यायचा आहे मोदकाच्या साच्यांमुळे झटपट असे मोदक तयार होतात हा साचा जो आहे तो बाजारामध्ये सहज उपलब्ध असतो आणि जास्त महागही नसतो एक पंधरा ते वीस रुपयांमध्ये आपल्याला मिळून जातो अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम छान असे मोदक तयार होत आहेत आणि त्याला आतमध्ये तुपाचं बोट लावल्यामुळे जे मोदक आहेत ते ते साच्याला चिकटले जात नाहीत आणि एकदम झटपट असे तयार होतात आहेत मोदक तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बोटाच्या साह्याने दाबून मध्ये होल करून त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि जे वरती पीठ आहे त्याने मोदक आपला जो आहे तो बंद करायचा आहे सील करायचा आहे आणि अशा पद्धतीने एका साईडून साचा खोलायचा आहे तर छान असे आपले सर्व मोदक बनवून तयार आहेत बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी गरम झालेलं आहे आणि त्याच्यावरती जी वडी उकडण्यासाठीची जी चाळण असते किंवा उकड काढण्याची चाळण ती ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे खाली मोदक चिकटू नये म्हणून आणि या चाळणीमध्ये आपण हे सर्व मोदक आहेत ते थे ठेवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमर वापरलं तरीही चालेल माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे मी अशा पद्धतीने उकडून घेत आहे तर याच्यावरती केसर थोडं थोडं जे आहे ते टाकायचं आहे याच्यामुळे मोदकांना छान असा रंग येतो तर केसरही सर्व मोदकांवरती आपलं टाकून झालेलं आहे आता याच्यावरती आपण चमच्याच्या साह्याने थोडं थोडंसं सा तूप घालणार आहोत याच्यामुळे मोदकांना एक छान अशी चकाकी येते आणि हे मोदक आपण उकडण्यासाठी एक आठ ते दहा मिनिटे मंद गॅसवरती झाकून ठेवणार आहोत एक आठ ते दहा मिनिटानंतर बघूया थोडंसं हात लावून बघायचं मोदक छान असे उकडलेले आहेत हाताला चिकटत नाही आहेत म्हणजे ते छान असे उकडलेले आहेत तर मस्त असे आपले बाप्पांच्या प्रसादासाठीचे मोदक तयार झालेले आहेत तेही झटपट आणि कमीत कमी वेळामध्ये तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद